नमस्कार, मी सुधा। आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड, बातम्या एडिटिंग आणि डिझाईन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सासू सुनेच्या होणाऱ्या किरकोळ वादातून संतापणावर झाल्याने 22 वर्षीय सुनेने आपल्या पतीच्या मदतीने 45 वर्षीय सासूच्या ब्लाऊजने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील तळेगाव दशहरातील टेल्को हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली। या घटनेप्रकरणी सून पूजा शिंदे तसेच तिचा पती मिलिंद शिंदे या दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी पूजा आणि तिची मयत सासू बेबी शिंदे या दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले। त्यानंतर राग अनावर झाल्याने पूजाने घरातील कापडी ब्लाऊजच्या सहाय्याने सासू बेबी हिचा गळा आवळला। तसेच ती निश्चित पडल्यावर संबंधित घटना आपला पती मिलिंद यास सांगितली। दोघांनी संगनमत करून मृत्युमुखी पडलेल्या बेबी शिंदे हिचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये भरला आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह घराच्या छतावर एका कोपऱ्यामध्ये ठेवला। 2 दिवसानंतर मृतदेह कुजू लागल्याने तसेच त्याची दुर्गंधी इतरत्र पसरू लागल्याने आपण केलेला गुन्हा उघडकीस येईल या भीतीपोटी दोघांनी मृतदेह उचलून जवळच असलेल्या एका निर्जन ठिकाणी झाडाझुडपामध्ये फेकून दिला। परंतु पोत्यामधून येणाऱ्या दुर्गंधीने टेल्को कॉलनी येथील रहिवाशांचा संशय बळावला। त्यांनी तात्काळ ही घटना तळेगाव पोलिसांना कळवली। पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत शहाणीस केली असता पोत्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला। संबंधित मृतदेहाची ओळख पटल्यानंतर चौकशीसाठी मयत महिलेची सून पूजा शिंदे हिला ताब्यात घेतलं। सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तर दिली, पण सासूच्या भांडणाला आणि त्रासाला कंटाळून तिने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली। या संपूर्ण प्रकरणामध्ये पती मिलिंद याचाही सहभाग असल्याचं पूजाने पोलिसांना सांगितलं। संबंधित खून प्रकरणी मयत महिलेचा धाकटा मुलगा अमित शिंदे याने तळेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.